ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नावनोंदणी शिबिर व नवयुवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियान प्रभाग 7 येथे जुनी पोलीस लाईन मोरारजी पेठ सोलापूर येथे पार पडला. या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक किरण विजयकुमार देशमुख उपस्थित होते. प्रभाग 7 नगरसेविका मंदाकिनी पवार, किरण पवार यांनी हा कार्यक्रम लोकशाही बळकट करण्यासाठी, नवमतदार भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजित केला. 18 पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावनोंदणी करण्याचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख व नगरसेवक किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सोलापूर शहर भाजपा सरचिटणीस बिज्जू अण्णा प्रधाने, सोलापूर शहर चिटणीस देवीदास बनसोडे, श्रीकांत भाऊ घाडगे, पश्चिम मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, मंडल सरचिटणीस शेखर फंड, सतीश कुदळे, निलेश शिंदे, गणेश साखरे, इतर पदाधिकारी कार्यकर्ते व जुनी पोलीस लाईन सार्वजनिक तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.